प्राचीनकालीन शिवमंदिर अंबरनाथ परिसरातील एकेकाळी घनदाट वृक्षवलीची ओळख मानवी आक्रमणात नष्ट होऊन गेली. या रानटी परिसरात मूळ आदिवासी आणि शेतकऱ्यांच्या शेतजमिनी व्यतिरिक्त वन हक्क आणि शेतकी फार्मिंग सोसायटी लगत कालांतराने बारकुपाडा या नावाने वसलेल्या उर्वरित जागेवर मोठ्या प्रमाणात फासेपारधी समाज आणि इतर गोरगरीब मध्यमवर्गीयांची चाळ वजा बैठ्या घराची मोठी वस्ती फोफावत गेली. अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट वाढत गेला. आडव्या तिडव्या चाळीमधील गटारांचे सांडपाणी नियोजनाअभावी तुंबाडा होऊ लागल्या. जुन्या चाळीमधील नाले गटारांची मोठी पडझड झाल्याने गेल्या काही वर्षापासून चाळीतील ड्रेनेज सांडपाणी हळूहळू रस्त्यावर वाहू लागले. आता तर हे सांडपाणी रस्त्यावरच ओव्हरफ्लो होऊन वाहू लागले आहे. सद्यस्थितीत बारकुपाडा चौक परिसर ते विकी किराणा दुकान समोरील रस्त्यापासून ते प्राचीनकालीन शिवमंदिर जवळील दशक्रिया घाटापर्यंत या दुर्गंधीयुक्त ड्रेनेज सांडपाणी रस्त्यावरच वाहू लागल्याने येथील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सर्दी खोकला तापाने त्रस्त नागरिकांना पुन्हा एकदा कोरोना सावट चिंतेने ग्रासले आहे. दरम्यान येथील रहिवाशांनी अंबरनाथ नगरपालिकेच्या सांडपाणी व्यवस्थापन विभागाकडे सह्यांचे निवेदन पत्र केले, परंतु अद्याप अंबरनाथ नगरपालिकेने कोणताही स्वच्छतेचा मार्ग काढून दिलेला नाही. यामुळे येरे माझ्या मांगल्या तुकपट्टीऐवजी प्रशासनाने कायमस्वरूपी सांडपाणी निचरा व्यवस्थापन करावे अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ.